आज आम्ही आमच्या काही ठराविक पदाधिकाऱ्यांना इथे बोलवलेलं आहे आणि शहापूर मुरबाड हा भाग ग्रामीण भाग आहे, भिवंडी ग्रामीण. इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मागच्या अनेक वर्षापासून 40-50 हजार मतं लोक आम्हाला विश्वासाने सन्माननीय दासाहेबांच्या विश्वासाने दिलं. परंतु आमच्या कार्यकर्त्याने तुम्हाला प्रत्येकाला सांगत होतो की प्रत्येकाने तुमचा आदर्श घेतला पाहिजे आणि आपल्या आपल्या ग्रामपंचायतीत काय काम केलं पाहिजे आणि त्याची दखल भारताच्या इतिहासात कशी घेतली पाहिजे त्याचं एक उदाहरण तुम्ही आहात. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आज आमच्या सर्व सहकार्यांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद. मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे. असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलास वर्ष अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या शहापूर नगरीमध्ये आजच्या या सोहळ्याचं आयोजन आत्ताच त्यांनी सांगितलं की मग तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सरपंचांनी कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी कसं काम करावं यासाठी या सोहळ्याचं आयोजन केलं. आणि विशेष म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो की या कार्यक्रमासाठी माझी आठवण झाली. या कार्यक्रमाला आपल्या पक्षाचे अनेक पदाधिकारी आहेत, आजी माजी पदाधिकारी आमदार साहेब, पक्षाचे वरिष्ठ नेते, तालुक्यातील जिल्ह्यातील, मी सगळ्यांचे आपल्या मनापासून स्वागत करतो. विशेष म्हणजे महिला वर्ग पण भरपूर आहे. मला वाटलं पक्षाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम महिला येणार नाही, परंतु महिला पण भरपूर आहे. तसं मी इथे कुणाला ओळखत नाही. अचानक मला आजचं हे तारीख मिळाली, कालपर्यंत मला काही माहित पण नव्हतं. कुणी माझे नाव सुचवलं मला काही माहिती नाही, येता बी येत नव्हतं, यायोगी परिस्थिती पण नव्हती. कारण मी रात्री चंद्रपूरला होतो, म्हणजे तिथून येणं पण शक्य नव्हतं. पण काय माहिती, काय ते जोडून घेतलं त्यांनी, त्याच्यामुळं माझी माहिती अधुरी असू शकते. काही चुकलं ओकलं तुम्ही माफ करून घेताना अशी आशा करतो. भास्कर पेरे माझं नाव आहे. 7वी शिकलेला माणूस जिल्हा परिषदच्या शाळेत. तिकडं काही नापास करीत नाही जिल्हा परिषदच्या शाळेत, म्हणून 7वी झाली. उपजत वारकरी, आई वडील वारकरी म्हणून मी वारकरी, उपजत शेतकरी. 25 वर्ष त्या गावच्या लोकांनी मला निवडून दिलं 5 कलचे वार्षिक, म्हणून मला त्या गावचं काम करता आलं, सेवा करता आली. आणि त्या 25 वर्षात जे काही काम झालं ते सरकारने पाहिलं, लोकांनी पाहिलं, आणि मग मला लोक बोलवायला लागले की आम्हाला असं गाव करायची इच्छा आहे, तुम्ही आमच्या गावात या, बोला. मला सरकार मिळायला लागलं, आजूबाजूला शिवो न्यायला लागले, यशदा न्यायला लागले, म्हणून मी जायला लागलो. आणि तिथे 5 मिनिटं बोलायचं, माई खातात, हार गिर घालायचे, जरा आनंद वाटायचा, मजा वाटायची. पण पुढे एवढा होईन हार असं कधी मला आयुष्यात वाटलं. त्यानंतर 7000 गावात गेलो मी, 15 लाख किलोमीटर प्रवास झाला माझा. 2 वेळेस गाडीचा ऍक्सिडेंट झाला, एकदम गाड्या चोरा झाल्या, पण मला काही लागलं नाही, तुमचे आशीर्वाद. आता ह्या वेळेस झाला तर कमराला थोडं झटका बसला, म्हणून उभा राहायला प्रॉब्लेम येतो. बाकी त्या गाड्या दुरुस्तच नाही झाल्या, एवढा ऍक्सिडेंट जबरदस्त. समाजाचे उपकार आहे, कोणाची तरी कृपा आहे, म्हणून जायचं, लोकांना विनंती करायची. मी का सांगितलं तुम्हाला हे, मी काही वक्ता नाही, मी काही खूप शिकलेला नाही, मी काही PhD केलेली नाही, कोणा पक्षाचा कार्यकर्ता नाही, किंवा पैसा पोरग नाही. माझं जे काम केलं 25 वर्ष त्याचा जो अनुभव आला तो लोकांना आवडला, आणि काम तसं व्हाव, गावात तसं व्हाव या नात्याने मला बोलवलं. मी जातो काय केलं मी तिथं, काय लक्षात आलं माझ्या माझ्या प्रखर जे गोष्टी माझ्या लक्षात आली तिथं, ते बाकीचे विकास कामं तर ठीक आहे, विकास करायचाच आपल्याला काय भौतिक, पण माणसाचं आयुष्य कमी होत आहे रोज. भारत स्वतंत्र झाला तेव्हा सरासरी माणूस 100 वर्ष जगायचे आमचे म्हणताय, जे अशिक्षित होते, एवढ्या सुविधा नव्हत्या, डॉक्टर नव्हते, शिकलेले नव्हते, पैसा नव्हता, ते 100 वर्ष जगायचे, मरुस्तर त्यांचे दात पडत नव्हते.
काय कारण झालं, कोण चुकलं, हे मला जास्त भटकलं. मी आत्ता ऑफिसमध्ये बसले हे चर्चा करत होते, कोणाला माहीत नाही मला कोणाविषयी बोलत होते. तो म्हणे मला बरोबर खडत होते घरी दवाखान्यात नेले, डॉक्टर म्हणे इकडून व्हा, ते इकडून झाले तर पुन्हा इकडून झालेच नाही. बरोबर आहे, म्हणजे बघा ना किती अवघड आहे हे, कशाने झालं. मग मी काय विचार केला थोडाफार, मला जो लक्षात आला तो तुम्हाला सांगतो, तुम्हाला आणखीन काही सुचला तर तुम्ही पण करा. पण माझी इच्छा आहे माणूस 100 वर्षी जगला पाहिजे. बांधकाम, रोड, पुलं, ब्रिज आपण करू ना, करायचे आहे, पण आयुष्यच जर नसेल आपल्याला, जीवनच आपलं खाली खाली येत असेल, तुम्हाला एवढं विकास करून किंवा चंद्रावर जाऊन मिळवायचं काय म्हणा. 40 वर्ष गेलं आपलं, बरोबर आहे, बोलले तुम्ही तर मजा येईल आणखी. हा, टेन्शन घ्यायचं नाही. 75 वर्षात 40 गेलं आणि पुढच्या 75 वर्षात जर आणखीन 40 गेलं 60 तर खाली किती राहील, 20. आणि आपले पंतप्रधान मोदी साहेबांचे स्वप्न काय माहिती का, पोरीचे लग्न 21 वर्षी का. आता 20 मेल्यावर 21 लग्न कसे करणार, 100 वर्षाचं आयुष्य पाहिजे ना. हे बी आपण काम करणं गरजेचं आहे ना. मग काय करायला पाहिजे आणि कोणा करायला पाहिजे, माझं मत असे, पंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, राज्य शासन ह्या लोकांनी हे काम करावं. याच्यात समाजाने काय करणार आहे, समाजाचा आता पुढाऱ्यावर विश्वास राहिला नाही, त्याच्यामुळे समज भरकटला. मग करावं यांना लागेल, काय करायचं, पाणी स्वच्छ केलं पाहिजे. पहिलं काम, सगळ्या राज्याचं पाणी खराब झालं, कारण काही असत पण पाणी खराब झालं. दुसरं काम, झाडं कमी झाले, झाडं लावायला पाहिजे भरपूर. तिसरं काम, गावोगाव स्वच्छता पाहिजे. चौथं काम आहे, मुलांचे शिक्षण चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे. पाचवं काम आहे, भेसळ खाल्ल्यात नाही आलं पाहिजे, आपल्या गावातलं घरातलं खाल्लं पाहिजे. आणि सहावं एक काम आहे, वयस्कर म्हातारे लोक जे आहे त्यांना जीव लावला पाहिजे. त्यांना जीव लावला ते त्यांचं आयुष्य वाढेल. सध्या ते म्हातारे पेली परेशान आहे, त्यांना कुणी पाहतच नाही. मग हे 5-6 काम जर झाले तर मला असं वाटतं माणसाचं आयुष्य पुन्हा वाढेल. कारखान्याचं पाणी पाण्यात सोडलं, ट्रेनेजचं पाणी पाण्यात सोडलं, म्हाताऱ्या मेलं राग भरली पाण्यात नेऊन टाकलं, संघाचं पाणी पाण्यात सोडलं, पिकावर औषध मारली, खत मारली, पाण्यात वाहून गेली, पाणी खराब झालं ना अनेक प्रकारे. तुम्ही सांगा, मेलेल्या माणसाची राग ही माणसाला प्यायला चालते का, पाण्यात कशी टाकतो, जर प्यायला चालत नाही तर पाण्यात टाकतो कशी, बंद कोण करी, पुढाऱ्यापासून सुरुवात करावं लागेल ना. एखाद्या बाईला जर म्हणलं, बाई ताई हे 1 ग्राम राग गेला भर पाण्यात टाकून दिली प्यायला, पी तुझ्या नवऱ्याच्या येईल का, एवढे एवढे पिणार नाही, लोकांच्या पाण्यात पोतभर टाकते अज्ञान, त्याला कोणीतरी सांगून दिलं की टाका गंगात. माझी आई वाढली 5 वर्ष झाले, मी नाही टाकलं, 5 खड्डे केले गावात स्मशान भूमीच्या बाजूला, 5 खड्ड्यात थोडी थोडी राग टाकली, त्याच्यात 5 झाडे झाले, पाणी खराब व्हायचं, किती फायदा. बंद करावं लागेल ना कोणाला तरी. पूर्वी का टाकलं का केलं तो वाद करीत बसायचं नाही, आता आपल्याला काळानुरूप बदला. आणि पूर्वी नद्या वाहत होते, गंगा वाहत होती, आता जागोजागी धरणे झाले, पहिले खाली जात होते ना, म्हणून बदला. यवतमाळमध्ये एवढं इंडो सल्फर मारलं कापसावर, जमिनीतून घरीत उतरलं, तिथे मुलं असे वाकडे जन्माला येऊ राहिले, दात बाहेर येऊ राहिले, उपजता आणि एका सरकारला दिसत नाही, दिसत कळत. नांदेडमध्ये पोरं उपजत जन्माला वाकडे येऊ राहिले. उपजतच त्याचे जन्म चांगला आहे, ते 100 वर्षी जगायचं विशेष कुठे राहिलं. म्हणून
पाणी स्वच्छ केलं पाहिजे. आता देशाचं पाणी आपण बदलू शकत नाही, पण आपल्या गावचं पाणी आपण चांगलं करून ठेवू शकतो किमान. म्हणून पंचायतीने नगरपंचायतीने हे काम हाती घेतले पाहिजे, पाणी चांगलं दिलं पाहिजे, झाड भरपूर लावले पाहिजे, फळाचे लावले पाहिजे. एका माणसाला चार झाडाचा ऑक्सिजन लागतो म्हणजे. शहापूरची लोकसंख्या किती अंदाजे 25,000 जास्त आहे. शहराची 25,000 म्हणजे 1,25,000 झाड गावात पाहिजे. गावात गावात शहरात शहापूर शहरात तुम्ही सकाळी मधून बघा किती वाटते. आणि तेवढा ऑक्सिजन लागतो 1,25,000 झाडाचा या लोकांना. ते कोरोना जे आलं ना, कोरोनामध्ये ऑक्सिजन कमी पडला, दुसरं काहीच नाही त्याच्यात. तुम्ही बघा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी मोबाईल लागत नाही टावर तुमच्या रेंजित करता, तर तुम्ही म्हणते इथे रेंज नाही बाजू येऊन बोलतो. तसंच झालं कोरोना, रेंज आली माणसे काही होत नाही आणि ती पुन्हा कधीही जाऊ शकते. हा ऑक्सिजन कमी पडला ना, बिचारे कुत्रे बिचारे डुकर यांना झाड लावता येत नाही आणि आतापासून ज्यांना लावलं नाही त्याला काय म्हणायचं. उलट त्यांच्या वाट्याची झाड आपण लावायची, मोहीम घ्यायची. माझे इथे सगळे तुम्ही कार्यकर्ते हे पक्षाचे खंबीर आहे आणि तरुण वर्ग आहे, पोरं चांगलं आहे. मी आल्यापासून पाहतो म्हणाले कुठेतरी काम करताना सामाजिक बांधिलकी पाहिजे. पक्ष वाढणं बाकीचं संसार ह्या गोष्टी ते चालतच राहणार आहे, करायचंच, पण सामाजिक विषयात कुठेतरी काही ठराविक गोष्ट पाहिजे आणि ठराविक काम न चुकता केलं पाहिजे. एकदा खूप केलं सोडून दिलं मग त्याचा उपयोग होत नाही, त्याला कायम स्वरूपी पाहिजे. ज्याला आमच्या भाषेत वारी होते, वारी चुकून द्यायची, काहीतरी एक ठराविक वार पाहिजे, ठराविक तिथी पाहिजे, त्या दिवशी जमलं पाहिजे, त्या दिवशी शहरासाठी तालुक्यासाठी गावासाठी काहीतरी नियोजनबद्ध काम केलं पाहिजे. ही समाजाच्या लक्षात राहील असं करा. समाजसेवा हीच ईश्वर सेवा आहे. सगळ्या संतांनी ऋषी मुनींनी हेच सांगितलेलं आहे, साने गुरुजींनी तेच सांगितलं. खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे ही नाट्यपद्धतीने तयार जाऊन उठवावे. मी तुम्हाला काही शिकवा इतका मोठा नाही, पण संघटितपणा आहे तुमच्याकडे चांगली गोष्ट आहे, ताकद आहे, पॉवर आहे, तिचा कुठेतरी चांगल्या समाजासाठी उपयोग झाला तर ती पेरणी कुठे ना कुठे कामात येतेच, ती व्हायला जात नाही. म्हणून झाड भरपूर लावा, फळाचे लावा. झाड तर लावा पण फळाचे लावा. आपण काय करतो झाड लावतो पण फळाचे लावत नाही. फळा मी लोकांना सांगते फळाची झाड लावायचं, माझं लोक उलटे शिकवते रस्त्याला फळांची झाडं लावल्याचे पोर ठेवायचे नाही ठेवायचे खाते. तुम्ही अशोक लावलं त्याला काय आलं, तुम्ही गोलमोहर लावलं त्याला काय आलं, त्याच्यापेक्षा सीताफळ लावलं, पेरू लावलं, जांभूळ लावले, गहू लावले, आलं तर पोराने खाल्लं खाऊ दे ना, पण पोर खाते म्हणून लागत नाही असा माणूस हलकत. मी एका गावात म्हणलो होतो इतका तुम्हाला पोरायचा राग आहे, मग त्या भानगडीतच कशाला गेले काय गरज पडली होती त्यांच्यावर. आमच्या बाबा त्या आश्रमात जा ना, आपल्या लेकरांना फळं खाल्ले आनंद व्हायला पाहिजे ना. तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझ्या इथे या वर्षी 1.5 लाख नारळ निघाले रस्त्याला, जोरशेत खेडेगाव 1.5 लाख नारळ आणि पोरांनी तोडून खाल्ले, आम्ही विकले नाही. कोणाच्या घरी तर तुम्हाला गमेलीवर खोबरं दिसत. सरकारी जागेवर सरकारच्या पैशाने लावले नारळ कोण खाते, आमचे लोक. वरून पंक प्रतिभाताईने 25 लाख रुपये दिले, मला शाबासकी दिली, लय चांगलं काम केलं. काय चांगलं काम केलं, आपण शासनाच्या ज्या फालतू योजना आहेत तिकडे जास्त डोकी लावतो आणि बांधकामावर आपलं जास्त जोर आहे. कोणाचं माझ्या स्मशानभूमीत या वर्षी 1,625 कुंटल तांबडे झाले असत.
अख्खं गावाने खाल्ल्याचे खाल्ले, बाहेरच्या लोकांनी खाल्ले जांभळ. महिला अमावस्याच्या दिवशी पण स्मशान भूमीतच तुझा बसत आहे. तिला भूता दिसत नाही, जांभळ दिसते. जांभळ भूताकडे कशाला पाहिजे? तुम्ही कल्पना करा जांभळ एवढे. यावरच आम्ही शोभा लावला होता, आता पाहून एकर अख्खा गावाने शोभा खातो. खाल्लं ना कोणी? खाऊ दे का त्याचा विचार करायचा? सीताफळ आहे, पेरू आहे, दरवर्षी लावतो. फुलं आहे गावात भरपूर झाड आहे. झाडाशिवाय पाऊस पडत नाही. जिथं झाड आहे तिथं पाऊस. झाड आहे पावसाचं इथे नाही. झाडाशिवाय पाऊस पडत. कोकणात पाऊस झाला म्हणतो, केरळला काय जास्त म्हणतो, आणि इकडे काय शिकलं आम्हाला महाराष्ट्रात पाऊस नाही पडत. सप्ताह करा, भजन करा. सप्ताह केलं की पाऊस पडत असतो का? काय त्यांनी लोकांचे डोके खराब केले? सप्ताह केलं ना पाऊस पडला असता तर पाकिस्तानला कधीतरी पडला असता का? तिथे सप्ताह करते का? एवढा मूर्खपणा कसं काय सांगते? लोक पण आहेत. सप्ताह करा, देवाचं नाव घ्या, भजन करा, तो फार वेगळा आहे. पण पावसाचा त्याचा काही संबंध नाही. पाऊस पडायचा असेल तर झाडच लागतात, दुसरं काहीच नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथ्यात सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वगैरे, झाडाला सोयरे म्हणून झाड लावा, फळाचे लावा. गावात स्वच्छता ठेवा. शहरात तुम्हाला जाणवत नाही, गड्यात 75 वर्ष झाले, 42,000 गाव आहे महाराष्ट्रात, एक बी गाव एकदाही झाडून घेतलं नाही. कोण 42,000 गाव 75 वर्षात कोणतंच गाव पूर्ण गाव झाडून घेतलं नाही आतापर्यंत. काय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. नसतं स्वतंत्र मिळालं तर बरं झालं असतं कधी असं वाटत. मिळून झालं काय? 60 वर्षावर माणूस आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 35 किलोची तलवार होती आणि ते घोड्यावर घेऊन फिरायचे. नक्की काय फायदा झाला आम्हाला काय कळा ना काय. 400 वर्षापूर्वी महाराजाकडे स्वच्छालय होतं रायगड किल्ल्यावर. माझे जाऊ स्वच्छालय वापरत होते 400 वर्षापूर्वी. म्हणजे त्यांनी वापरलेलं स्वच्छालय आजबी तिथे पडक्या अवस्थेत. आम्हाला अजून बी आम्ही बाहेर जातो 12,000 घेऊन जातो. लईच विचित्र झालं ना माणूस. मग याला कुणीतरी ओळख लावायला पाहिजे ना. आणि ओळख लाव. मला एका पत्रकाराने विचारलं होतं, म्हणजे पुढारी खरं बोलते का? म्हणलं ना. आणि मग पुढारी खोटं बोलते का? म्हणलं ना. ते म्हणे दादा असं काय करत, खरं बोलत नाही खोटं बोलत नाही, मग पुढारी काय बोलतो? म्हणलं ते काय तोंड नाही ते बोलतो. खरं बोलत नाही खोटे बोलत नाही काय जवाब अंदाज पाहून काय केले? पुढारी मी मजबूर झाले. आता लोक पैशाशिवाय मतदान करत नाही. आता दारू मटण्याशिवाय मतदान करत नाही. काय करतो? गंगापूर तालुक्यात मागच्या निवडणुकीला आमदार घ्या, नवरात्रात प्रचार होतो बघा, सत्य घडणार. महिला मंडळींनी 9 दिवस उपवास केला, 9 दिवस, आणि हे पुरुष मंडळी 9 दिवस प्रचाराला गेले. काय झालं? तुमचा अंदाज चुकला असेल. हे सत्य घडणं आहे. निजामपूर म्हणून गाव आहे, तिथे पोलीस लोकांना नाल्याच्या कडीला पोते सापडले, बांधलेले पोते भरलेले कासे. पोलीस घाबरले, रक्त भांबाळ होते. उघडून पाहिले तर आतमध्ये काय निघलं माहिती? कुत्र्याची मुलगी. घरात कुठे गेले? नवरात्रात आपले पुरे. तुम्ही सावधान हे कुत्रे कसं काय संसार.
पाहिजे. मलेरिया डेंग्यूच्या डासाला 3 किलोमीटरवर पडता मच्छर तिथून येतो, 3 किलोमीटरवरून येतो घाण तिथे साचलेली तिथं. तुमच्या दारी जर घाण असत तर 3 किलोमीटरपासून मच्छर येतात आणि घाण खायला निघून जाईल का? नाही, जाता जाता गुलाब जामून पण खाऊन जाईल ना. आणि त्याने काही गुलाब जामून खाल्ला पदार्थच पडत. स्वच्छता पाहिजे, मुलांचं शिक्षण चांगलं पाहिजे. मग कोणत्या भाषेत सांगायचं? कारण 250-200 रुपये रोजानं बाई आज काम करतो, लाज वाटायला पाहिजे आपल्याला. बरं, आज तुम्ही तिला शाळेतून काढीन आठवलं असताना, पण उद्या परिस्थिती नाही म्हणून तिला 250 रुपये रोजानी एकटीला जावं लागतं, मग तेव्हा काय झड प्लस सुरक्षा असते का तिला? मग त्यापेक्षा आताच शिकून द्या ना. शिकून दिलं पाहिजे खेड्यापाड्यात. माझी तुम्हाला, तुम्ही शहरातले लोक आहे, तुम्हाला एक विनंती आहे, खेडे सुधारल्याशिवाय तुम्ही पण सुखी होणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे तुमची पण जिम्मेदारी आहे. आज जो तुम्ही भाजीपाला खाता ना, तो सगळा भेसळ आहे, सगळा औषध मारलेला आहे, सगळा धान्य भेसळ आहे, तांदूळ गव्हात प्लास्टिक उरलेलं आहे, तेल सगळं भेसळ आहे, फळाला सगळं इंजेक्शन दिलेले, बाकीच्या भाजीपाल्यावर नको तेवढं औषध मारलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मी घातकी येते. म्हणून खेडे सुधारले पाहिजे, याच्यात तुमचा पण स्वार्थ आहे. आजूबाजूचं एखादं खेडे दत्तक घेऊन त्या लोकांना नैसर्गिक शेती करायला लावून त्यांचा भाजीपाला माल तुम्ही खरेदी केला, 2 पैसे जास्त दिले, पैसे दोन पैसे जास्त जाईल, पण तुम्हाला सुख मिळेल ना? तुम्हाला सुख होईल ना? आणि गटाने केलं तर शक्य, एक माणूस शक्य नाही. इथे जर तुम्ही तुमच्या नावाचा स्टॉल असला, होऊ शकतो एखादं गाव घेऊ शकतो त्याला त्याचा मोबदला मिळाला. तर सध्या बाजारात सगळं केमिकल, एका दिवसात टरबूज पिकवते, एका दिवसात पपई पिकवते, केळं पिकवते, बाजारात आणते केमिकल. लाल भडक पपई, लाल भडक टरबूज कुठून आलं? तुळजापूरला मागे तेलाचा कारखाना झाला, पूर्ण केमिकल धान्यच नाही. आत्ता मुंबईला झालं, 2 महिने झाले, कोणतंच धान्य नव्हतं आतमध्ये, फॅक्टरीतून तेल निघत होत. त्या पीआयने किती वेळ व्हिडिओ चालू होता टीव्हीवर. म्हणून बाहेरचं कमी खायचं, जे आपल्याला खात्री आहे, माहिती आहे, अशा गोष्टी खायच्या. म्हाताऱ्या लोकांना जीव लावायचा, गावात वारड्यात वयोवृद्ध लोक असतील यांना जीव लावला पाहिजे. मी असा विचार केला, हे काम जर पंचायतनं हाती घेतलं तर काय होईल? म्हणून आम्ही करायचा तो प्रयत्न केला आणि आम्ही यशस्वी झालो. अर्थात त्याला पैसा लागतो, पैसा लागत म्हणून मी काय नियोजन केलं? सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पैसा. माझ्या गावची लोकसंख्या आहे 4,000, 800 कुटुंब आहे. मी एका घराला 5,000 रुपये टॅक्स लावला सरासरी, आणि माझ्याकडे 40 लाख रुपये जमा होते दरवर्षी. काही सरपंच सदस्य आहेत तर नीट ऐका, दरवर्षी 40 लाख, आणि 100% लोक माझ्या इथले टॅक्स भरतात. गरीबातली गरीब बाई, हातावरची दारिद्र्यरेषेखालची मंजूर, एकच मेंबर असलेली, कुटुंबात असलेली बाई, घरकुलात राहणारी बाई, दलित समाजाची बाई जरी असली, एकटी तरीही पैसे भरतेच, असे कितीतरी उदाहरण आहे माझ्या गावात. 40 लाख माझ्याकडे जमा होते ना, 32 लाख माझा वर्षाचा खर्च आहे, 8 लाख माझ्या ग्रामपंचायतला नफा आहे. हे नीट समजून घ्या. हे दोन मी आता घसा दुखला माझा सांगून सांगून, पण महाराष्ट्राला काही कळाला. 40 लाख जमा होते, 32 लाख खर्च आहे, 8 लाख मला नफा आहे. सरकार देतं मला 40 लाख नवीन कामाला, त्याच्यात नवीन काम करतो, आणि हे 40 लाख मी रोजच्या खर्चासाठी घ्यावा, कळलं का नाही? त्याच्यामुळे नवीन काम आमचं वाढत चाललं, आणि हे 40 लाख खर्चायला असल्यामुळे रोजचा आम्हाला प्रॉब्लेम नाही खर्चाचा, याच्यातच 8 लाख नफा आहे आम्हाला. पण लोक 5,000 का देते? आमच्या इथे काय ज्ञानेश्वर तुकाराम महाराज जन्माला आले का? त्यांना फायदा पण तेवढाच करून दिला आम्ही. या 40,000 32,000 पुढं खर्च करतो आम्ही, लोकांसाठी खर्च करतो.
काय सुविधा दिल्या आम्ही तुम्हाला विश्वास बसणार नाही कधीतरी या साहेब माझी विनंती आहे तुमच्या सारखीने पाहिलं पाहिजे तुमच्या लाईनीला सगळ्याला आमंत्रण आहे माझं माझ्या इथे 5 क्वालिटीचं पाणी आहे एका घराला एका क्वालिटीचं नाही जुन्या भांड्याचं पाणी वेगळा तो नळ वेगळा आहे 24 तास पाणी त्याला 20 वर्ष झाले एक मिनिट बंद नाही एक मिनिट म्हणतो दुसरं पाणी हे जायकवाडी धरणावर आणलेलं ते तिसऱ्या मजल्यावर जातं एवढं प्रेशर आहे बगर मोटरच बगर विजेच त्याला पण 20 वर्ष झाले एक मिनिट बंद नाही तिसरं पाणी आहे माझ्या इथे 20 लिटरचं जार फिल्टर केलेलं पाणी रोज एका घराला एक जार आणि कोणत्याच पाण्याला पैसे लागत नाही हा एकदा 5,000 भरले तुमच्या वर्षाचा खेळ संपला एक जार कवड्या देतो साधारण 20 पकडा ना 400 रुपये महिना 72 वर्षाचे 7,200 मी घेतले किती कळलं पहिले दोन नळ वेगळे हा नळ जार वेगळा चौथं पाणी माझ्या इथे सकाळी 5 ते 8 संपूर्ण गावाला आंघोळीत गरम पाणी येते बाईने चुलीवर तापायचं नाही 5% आयुष्य गड्यातल्या महिलांच फक्त पाणी तापायचं चाललं आणि नुसतं तापायचं नाही गड्यातले बेकार आहे जिथे आंघोळीची जागा आहे तिथे नेऊन द्यायचे त्याला कारण त्याच्या हाताला पेरले त्याला बकेट नेता येत नाही आराम भरला हा मला अजून कळलं नाही तो बकेट का येत नसेल तू घेऊन चाल काय काय बदमाश चांगलं झालं आवाज देते तिथून टावेल घे धोतर घे अरे काय लाज टाकली म्हणताना लक्ष्मी म्हणतो पण वागणूक लक्ष्मीची देत नाही आता 5वं पाणी आम्ही यावर्षी चालू केलं कारण आता नवीन मशिनी बसवल्या हे मोठमोठाले पुढारी शाहरुख खान अमिताभ बच्चन पिते म्हणे असं पाणी जपानच्या मशिनी आहे तांब्याचे फिल्टर आहे ते मशिनी बसवल्या प्याय फक्त लोकांना ते पाणी देतो आता रोजाला जाणारी बाई पण ती बाटली बंगलात घेऊन जाते कारण 100 वर्ष जगली पाहिजे ना दोन हेतू आहे माझ्या सुविधा द्यायचे हेतू डबल आहे लक्षात ठेवा 2 रुपये वाचले पाहिजे आयुष्य वाढलं पाहिजे निरोगी राहिलं पाहिजे पिठाची गिरणी गव्हर्नमेंट पंचायतच आमचं म्हणजे पंचायतच धरून चालेल वर्षभर फ्री किती जळून द्या लग्न करा साखर पुढे करा बैलाचा भरणा करा 1 रुपया लागत नाही पण टॅक्स भरणार ना 10 मशिनी घेतल्या आम्ही छोट्या छोट्या बैलासाठी त्या 10 मशिनी फुकट आहे मशिनी कशाची आहे सेवाई करून द्या पापड करून द्या हळद पावडर करा मिरची पावडर करा धने पावडर करा सगळ्या प्रकारच्या डाळी करा उसाचा रस काढून द्या गोडतेल करून द्या बटाटा चिप्स करा बटाटा चिवडा करा हे सगळा मशिनी मोफत वर्षभर कारण तिने घरी करून खाल्लं पाहिजे तिला चांगलं मिळालं पाहिजे 2 पैसे वाचले पाहिजे वायफाय फ्री आहे संपूर्ण गावाला वर्षभर संपूर्ण गावाच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे 1 रुपया लागत नाही पैसे घेतले किती आणि मी नफ्यात किती आहे 8 लाख मग झोपलं काय मारायचं लाज वाटायला पाहिजे कशाला बसते खुर्चीवर मला कळत नाही कोणीतरी बोललं पाहिजे किती दिवस तोंड बंद ठेवायचे दरवर्षी महाराष्ट्र कर्जबाजारी होत चालला हरण पडायला दिसत नाही का सुविधा तर लांब राहिल्या आमच्या कर्ज वाढत चाललं आमच्या पण दुर्दैव असं तेच भामटे निवडून येते काय कर मी म्हणलं समाजाचा विश्वास नाही राहिला म्हणून हे घडून राहिलो त्याला कुठंतरी विश्वास देणारा माणूस पाहिजे ठाम विश्वास देणारा माणूस पाहिजे तेव्हा आज समाज काहीतरी क्रांती झाली तर होऊ शकते तुम्ही त्याचे सगळे शिल्लेदार आहे
तुमच्या खांद्यावर जास्त जिम्मेदारी येते. साहेब मजाक वाटून देऊ नका, हे कधी ना कधी घडणारी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. काळ्या दगडावरती रेखे तुम्हाला उचलणे उचलणे तोपर्यंत ते वचल. महाराष्ट्राला दुसरा पर्याय माझा तर पुनर्जीवन नाही. एक माणूस सोडा असं हा मी काय राजकारणी नाही, पण साहेबावर काय माहिती माझा अजून विश्वास आहे. अशाच लोकांची गरज, कोणी म्हणायचं असं फटकाळ आहे, कोणी म्हणायचं असं हिटलर आहे, आहे त्याचीच गरज आहे. आज काय उद्या काय, आज काय उद्या काय, यांचं खरं आहे का? मग हे काल कुठं होते कळत नाही, आज कुठं होते कळत नाही, काय करायचं यांचं आणि उद्या काय करते काय भरोसा आहे. प्रश्न आपल्याला कोणाची दुश्मनी नाही, मानवाच्या मानवतेचा विकासाचा प्रश्न आहे. तेच रोड, तेच खड्डे, तेच झाडं, तेच माणसं, तेच 17 माणसं नोकरीला नसताना पगार काढते शिकतो कसं काय काय ते कर्मचारीच नाही. एवढं सहजासहजी झालं असं की ठीक आहे, 4 खुर्च्या आणल्या, 5 लिहिल्या समजू शकतो, माणसंच कामाला नाही. त्याचा पगार, त्याचे खाते कसे उघडले असत बँकेत, त्याचं पी एफ प्रकटत असत. अन्ना जेवढे हरण कोण जर खुर्चीवर बसत असते ते काय आपलं होणार. कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही, येऊन मोटरसायकल फोर व्हीलर मध्ये हवा करायची मशीन पण आमचंच आहे. हे सगळं फुकट कचरा लोकांच्या घरून आणतो. 2 बकेट दिल्या, प्लास्टिक ठेवायला पिशवी दिली, त्या बाईला समजून सांगितलं बाई कचरा घरी ठेव, आम्ही जातो घेऊन येतो, आम्ही कचऱ्याचं खत करतो. प्लास्टिकांनी वेगळं वेगळं करत नव्हते, खूप समजून सांगितलं. जी बाई वेगळं प्लास्टिक ठेवी आम्ही तिला पिशवी पण दिली पंचायतच्या नावाची दर घरी. जी बाई वेगळं प्लास्टिक ठेवी तिच्याकडून 15 रुपये किलो न खरेदी करतो प्लास्टिक, एक तुकडा भेटत नाही. बाईला एवढ्या हुशार झाल्या, तिचं तिचं तर ठेवतीच, शेजारी घरी नसते तर तिचं पण हुशार ठेवते. मला काय म्हणायचं, समाजाकडून करून घेता आलं. समाज तुमचा ऐकणार नाही, पण करून घेतलं पाहिजे ना. आपल्या देशात 2-3 लोक राजकारणी सक्सेस झाले साहेब आतापर्यंत, जे 100% सक्सेस झाले आणि बिनडागी झाले. पहिला माणूस आहे श्रीकृष्ण भगवान, 100% सक्सेस राजकारण. दुसरा माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराज, हे 100% सक्सेस. तिसरा माणूस आहे आदरणीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे, अजून माणूस जन्माला कोणताही 100% सक्सेस. दागच नाही कशी मी गेले कधी, यांच्या संकट आले नाही का, आले, पण तुम्ही पाहा ते बिंदास निघाले त्याच्यात. म्हणून मी कायम सांगत असतो की माणूस नुसता चांगला असून उपयोग नाही, त्याला त्याच्यातून निघता आलं पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मग लक्षात येईल. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांत जर तुलना करायची ठरली करू नये तर तुकाराम महाराज श्रेष्ठ कोणी म्हणा, पण औरंगजेबानं छत्रपतींच्या ऐवजी जर तुकाराम महाराजाला अटक केली असती आग्र्याला तर तुकाराम महाराज सुटून आले असते. म्हणजे चांगला असून उपयोग पक्का हरामी लागतो. काय लोक म्हणजे आमचं सरपंच लई चांगला काय करतात, त्याला एक रानमुत्र सांभाळता आली पाहिजे ना. आमच्याकडे शेती करायचे ट्रॅक्टर आहे, 30% सबसिडी आहे शेतकऱ्याला, म्हणजे 10,000 बिल झाले शेतीचे तर 7,000 घेतो आम्ही, 3,000 भाव. शेतकऱ्याला शेती करायला सबसिडी देणार भारतातलं पहिलं काळ. सरकार मदत करत,
शेतकऱ्याला, पण कधी तू फाशी घे मग तुला दोन्ही क्लास घेतो असे ठिकाणं आणलं पाहिजे. चालेल, मेल्यावर काय करते त्याला मदत करून जीवन जगला पाहिजे, याच्यासाठी मदत करा ना. फार वाईट आहे शेतकऱ्याच्या, म्हणून शेतकरी चुकीच्या मार्गाने चालला आणि त्याचे परिणाम देशाला बघावं लागू राहिले. महात्मा गांधी जेव्हा म्हणायचे खेड्याकडे चला, खेडे सुधारल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. व्यायामशाळा मोफत आहे, माझे अजून संपलं नाही सगळं, 5,000 रुपये संपले नाही अजून. मेलेल्या माणसाला जे इंधन लागतं जाळायला ते पण ग्रामपंचायत मोफत देतो. माझे ते का चालू केलं आम्ही, ते कोणी माणूस वाढलं का त्याच्या घरचे येऊन नोंद करत नव्हते. 6 महिन्यानं 2 वर्षांनी यायचं, मग आमच्या वडिलांचं कागद द्या, पुढून द्या, नोंद नाही तर. मग मी विचार करायला काय करावं, मग आम्ही ही योजना काढली की जो माणूस अर्ज करीन त्याच्या वडिलांची इंधन आम्ही फुकट देऊ. मग ते इंधनाच्या नादान ते अर्ज करतो, मग त्याला घरी तवाच येते अर्ज करायला, मग त्याला इंधन देतो. मग नोंद होती, सुरुवातीला आम्ही लाकडं दिले पण आता लाकडं बंद केलं, आम्ही गोऱ्या देतो जाळायला, गोऱ्याच झालं, शेणाच्या गोऱ्या. आमच्याकडे स्टाफ असतो पंचायती आणि ते गोऱ्या गोऱ्यात इतकं भारी चढतं, मेणबत्ती सारखं असं ढुलून 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 आगोपाना करीत नाही, भडका होत नाही. तुम्हाला विश्वास नसेल तर मरून पहा तुम्ही. म्हातारे कोतारे ग्रामपंचायत मध्ये जर आलं तर चिडचिड करतो, ऑफिस मध्ये आलं चिडचिड करतो. म्हाताऱ्याचा स्वभाव कसा असतो, मला कागद लागवलं, मला जायचं, सरपंच पुढे गेला, ग्राम सेवक मेला का, मला भूक लागली असेल. हे 2-3 वेळेस पाहिलं म्हणजे म्हातारे चिडचिड करते काय करा. मग आता 3 मशिनी आणल्या बसाच्या ग्रामपंचायत मध्ये ठेवल्या वृद्धांसाठी. म्हाताऱ्या आल्या की काय खोचर बसायचं, त्याचे दोन्ही पाय मशीन मध्ये घालून द्यायचे, बटन दाबून द्यायचं, मसाज करते ना ते बसणे. म्हातारा उठत नाही, होऊ शकत. त्या भक्त पुंडलिकाने फक्त त्याच्या आई बापाचे हातपाय दाबले तेवढं पुण्य मिळालं. आमचे सरपंच ग्राम सोय सगळ्या गावच्या आई बापाचे हातपाय मिळत असेल, होऊ शकत, काय अवघड नाही. माझे ग्रामपंचायत जे निराधार आहे, गरीब आहे, म्हातारे आहे, ज्यांना मुलंबाळं नाही, ज्यांचे मुलंबाळं बाहेर गेले किंवा सांभाळत नाही, अशा 38 म्हाताऱ्याला रोज ग्रामपंचायत मध्ये जेवण देते. माझे ग्रामपंचायत किचन बनवलं, 2 महिला कामाला आहे, ते असं भाकरी मागून नाही, तापच 2 महिला कामाला आहे, किचन फ्रीज गॅस प्लेट ताट भाजी पाला किराणा सगळं म्हाताऱ्याने टायमाला यायचं जेवायचं, मंदिरात कशी गेली तर आपलं फिरा खेळा कुदळा काय घ्यायचं, म्हाताऱ्याची गाव वर आले का. त्यांच्या मनात जी भीती होती ना की आम्हाला कोण नाही, ती गेली ना. जीवनाचा आनंद मिळाला ना त्यांना, आणि याला पैसा नाही लागत, माणसाची इच्छा लागते. हा पैशाचा विषय नाही, माझ्याकडं गाय नाही, बकरी नाही, गाडी नाही, घोडं नाही, घर नाही, जमीन नाही, 1 गुंठा जमीन नाही, मला पोरग नाही, मी कशाचा ठेकेदार नाही, कशाचा कंत्राटदार नाही, निव्वळ फकीर माणूस आहे. ते काय सांगितलं, मी काय त्याच्यात पैसे काढत नाही, लोकांचे पैसे लोकांसाठी खर्च करतो, संपलं काय. तुम्हाला असं वाटत असेल मी काय टाकेदार नाही, उलट आमच्या म्हातारीचे कधी दुखदार असलं तर मी त्याच्या चवून खातो. तसे जेव्हा मी मला पोरग दिलं नाही, उद्या मला त्याच्यातच जेवण नाही, आणि ही परिस्थिती कोणावर येऊ शकते. रेमन कपड्यावाला मालक काय नाव सिंगाने साफ पाहिजे, त्याला बरं मी घराच्या बाहेर पडलं. ते सारा विमानतळवाल्याचा मालक भौती लोकांनी आलो मी होते, हा टाइम कोणावर येऊ शकतो काय करता. मग आपल्या गावात काहीतरी व्यवस्था पाहिजे ना. अहो आपण गाईला कुत्र्याला भाकर घालतो, माणसाला उपाशी ठेवायचे, हे कोणते शास्त्र आहे, ही कोणती संस्कृती आहे. आणि प्रत्येक गावात प्रत्येक वार्डात जर म्हाताऱ्याला जेवण मिळालं तर भीक मागायचा विषय बंद झाला ना, कशाला भीक मागायला बोली.
आणि एक नाम अगोदरात जयेश म्हणून आमचं नाव आहे ना, एक कशासाठी मागतो, फोटोसाठी ना, लाल वाटायला पाहिजे ना मला, काही योजना काढते सरकार कुठं पैसा खर्च करते, माणूस किती वर्ष जगून राहिला आता 60-65 हे सरकारने काय योजना काढली माहिती आहे का, 75 वर्षाच्या माणसाला एस टी फुकट असे धरून आणले पाहिजे, अरे सगळ्यात मोर राहिले विचित्र योजना विचित्र महिलाला अर्ध तिकीट एस टी, तुम्हाला माहित आहे का जेव्हापासून महिलाला अर्ध तिकीट केलं तेव्हापासून एस टीचं उत्पन्न वाढलं साहेब, आकडेवारी बातम्या आहे का वाढलं माहितीये का, ही ते सगळे घेऊन जाते ना, झडपट टिकीट झालं ना कमी कुठे झालं, नवऱ्यात सगळे येते ना तिकीट अर्ध नाही झालं झडपट झालं, सरकारचे योजना मोठ्या कलाकार आहेत पण आपल्याला सरकारची काही घेणं नाही देणं नाही, माझं एकच मत आहे आपली आपण करा सोडत होतो, आपलं काम आपण करा, आपले नियम आपण ठरवा, आपलं नियोजन आपण करा, आपले सगळे गाव पंचायत आपली संघटना आपण मजबूत करा, चांगलं काम करा, करायला त्रास होतो कटकटी आहे मला माहित आहे, आमच्या इकडे ना लग्नाचे नोंद करीत नव्हते महिला, इथं करते की नाही माहिती, इथं मी किती जणांचे लग्नाचे नोंद आहे माहिती तुम्हाला शंका आहे सगळ्यांच्या, पण माझ्या इथे प्रॉपर्टी सगळ्या महिलाचे नाव आहे पुरुषाचे नावावर नाही, माझ्या इथे 10 वर्ष झाले झेंडा वंदन 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे 17 सप्टेंबर महिलाच्या हातानच होतं पुरुषाच्या हातात नाही झेंडा वंदन, आणि कोणत्या महिलाच्या हाताने करतो जी पहिल्या नंबरची पावती फाडीन टॅक्स तिच्या हाताने 15 ऑगस्टची झेंडा, दुसरी पावती फाटली 26 जानेवारी तिसरी पावती फाटली 1 मे चौथी पावती 17 सप्टेंबर मार्च महिन्यात बाय झोपत नाही, पहिली पावती फाडली पाहिजे पहिली आपलं काम होत, एक साडी चोळी घेते तिचा मानपान करते तिच्या हाताने पावती फाडते होतं ना, जन्म लग्नाची नोंद करत नव्हत्या आणि लग्नाची नोंद नाही केली तर मला प्रॉपर्टीत नोंद करता येत नाही, मग मी काय केलं एका महिलेला अडवलं होतं ती तिच्या मुलाची नोंद करायला लागली, म्हणजे ताई तुझ्या मुलाची नोंद करतो मी तुझ्या लग्नाची नोंद आहे का, म्हणे नाही, आम्हाला मग कसं काय करू हे कोणाचं आहे, तिला लय राग आला, मला शिवाय येत गेली मला असं म्हणलं मेला असं म्हणलं सगळं कळत नाही, सगळ्या गावाला माहिती झालं की लग्नाची नोंद नसली तर पोराची नोंद करीत नाही, आता हळद लावूनच येते आमच्या लग्नाची नोंद करायला, काम झालं ना आपलं काय आपला मुद्दा काय कोणी असते, माझ्या इथे गोंडी आमचे लायसन्स झाले आहे अतिक्रमण होत नाही, बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय घर बांधता येत नाही, माझ्या गावात कोणी विकायला काही येऊ शकत नाही अनाधिकृत, ज्यांना लायसन्स परवानगी दिली तेच लोक विकायला येऊ शकते, मग ते केळं असो भंगार असो कपडा असो कोणीही अनाधिकृत गावात येणार नाही, त्याच्यामुळं चुकीचं काम गावात होत नाही, कारण गावात कोण आलं पत्रकार यायचं ती एंट्री करायला लागते साहेब देत काय चुकीचं काय, तुम्हाला येऊन देत नाही का मी या एंट्री करायला नोंद होऊ द्या ना, कुणी कोणाच्या नावाखाली येईल काही करेल, अशा एक नाही अनेक गोष्टी आम्ही तिथं राबवल्या, मी जेवढा साधा दिसतो एवढा साधा नाही लय हरणखोर आणि सरपंच हरणखोर असतोच, त्यातल्या त्यात मी 25 वर्ष त्या लोकांकडून काम कपटपणाने मी करून घेतला, हा एकदा काय केलं मी वड सावित्री पौर्णिमेला महिलाला वडाचे झाडं लावून घेतले होते, वडाचे झाडाचे पूजा करता ना तुम्ही, मी ग्रामसेवकाला म्हणलं रोपा वडाचे उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, तो म्हणे साहेब वड कोण लावता त्याला लय पण तो म्हणे तरी वड कोण लाई, लोक काय एवढे झाले का म्हणे रस्त्यात गल्लीत काय वडा जागा असती म्हणलं तू कशाला टेन्शन घेतो, आपल्याला वाटायचे म्हणत लावायची ती काम घेतो, नर्सरीत गेला 70 रोपं मिळाली साहेब वाढायचे सत्य घटना आहे, तो म्हणे 70 रोपं आहेत लहान बघा आणले माझ्या इथे लाऊड स्पीकर दौडी द्यायला लाऊड स्पीकर 18 लाऊड स्पीकर आहे
प्रत्येक घरी अडकून जातं बोललं. शिपायाला दोंडी नेऊन दिली. दुसऱ्या दिवशी म्हणजे सावित्री पौर्णिमा होत्या. काय दोंडी दिली? ग्रामपंचायतीने वड्याचे रोपं आणलेले आहेत, ज्या महिलाला पाहिजे घेऊन जा. उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे. वड सावित्री पौर्णिमेला वड्याची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. प्रत्येक महिलानं वड्याची पूजा केलीच पाहिजे. पण आपले आपले वड पूजा दुसऱ्याचे वड केली. एवढ्या महिला पळत आल्या, आम्हाला वड द्या, आम्हाला वड द्या, आम्हाला वड द्या. 70 वड 5 मिनिटात गेले साहेब. बाकीच्या महिलाला वड पुरले नाही. तो म्हणे आमचे वड. म्हणलं तुमचे वड तिकडेच कुठे बघा असतील, मला काय माहित नाही. आणि इथे बसलेल्या महिला ताई भगिनींना माझी विनंती, तुम्ही पण वड लावा. वड कुंडीत लावा. जशी आपण तुळस लावतो ना, तसं वड कुंडीत लावा. कुंडीत कुठे जागा लागते, त्याला ऑक्सिजन आहे, ते पवित्र झाड आहे, म्हणून लावा. आणि आपलं वड आपल्या जारी लावलं तर आपल्या नजर पुढे राहतो ना. काय तुम्ही रानामध्ये लावलं त्याला भले 5 रुपये फुटत आहे. म्हणून वड आपलं कुंडीत डोळ्या पुढे लावा. त्याला जीव लावा, त्याला रोज पाणी घाला, त्याला जीव लावा. अशा एक ना अनेक. तुम्ही माझं काम करताना काय बघा, तुम्ही ना काम केलं, प्रत्येक गोष्टीत बारक्याने केलं. माझ्या 37 बेसिने गावात रस्त्या रस्त्यावर माझ्या 37 बेसिने केलेले. इथं तुका, इथं थुकू नका ना, इथं तुका. आम्ही उलट केलं, इथं पार्किंग करा, इथं कचरा द्या, इथं थुका, इथं लग्न करा. असं आहे, इथं लग्न करू नका, कुठं करा. समाजाला नीट समजून घ्या. या समाजाला वळण लावायचं. आपण चुकलो म्हणून समाज चुकला. बांधकामचे रस्ते बघा, वाकडे तिकडे करून दिले. अपघातग्रस्त जागा. आता अपघातग्रस्त जागा म्हणजे काय? भूत आहे तिथं काय तिथे? त्याने वळण वाकडं वळण केलं. अरुंद पूल आम्ही केला का? आणि पुढे ना दुरुस्त अरुंद पूल आहे. मग गाडी नोकर घेऊ ना सर, मी करेन काय? ना दुरुस्त पूल मी काय करू? सरकारला कळत नाही. अज्ञात लोक आहे. बरं, यांनी लिहून ठेवलं ना दुरुस्त पूल, अपघातग्रस्त जागा, अरुंद पूल. अरे 2-3 लाख घेते गाडी तू. अरे असं लिहून ठेवते, पैसा जातो कुठं? खाते 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 काय, किती खाते काय, लाजाळू वाटत नाही. मी एकदा बांधण्यात म्हणलं होतो, आमचे सरपंच रे असले, पहिले सिमेंटात खाल्ले, कोळशात खाल्ले, दगडात खाल्ले, चाऱ्यात खाल्ले, आता संडास मधून खाते म्हणते. काय करणार पैसे खाऊ? येताना काय आणलं नाही, जाताना काही घ्यायचं नाही. हा चांगलं जगा, समाजासाठी जगा. आमचे गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, अब्दुल कलाम साहेब, तुकाराम महाराज यांचे विचार घ्या. सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील. समाजात अंधश्रद्धा पण खूप पसरली, पसरवली मुद्दा. त्याच्यामुळे मी समाज भरकटत गेला. काय चांगलं काय वांगलं हे समाजाला कळत नाही. म्हणून आज या निमित्ताने मी तुम्हाला एक विनंती करतो की चांगलं आहे, तुमची संघटना चांगली आहे. मी काय राजकीय नाही, मला काय तुमच्याशी किंवा कोणाच्या द्वेष असं नाही. चांगली संघटना आहे, चांगले पोर आहे, चांगले काम करते. संघटित राहा, एकत्रित राहा, समाजाला काहीतरी द्या. आणि समाजाला काहीतरी दिल्याशिवाय समाज काहीतरी देत नाही, हे सुद्धा युगजुगच काही देत नाही. समाज लय हुशार आहे, समाज सगळं पारखत चांगलं आहे. पण एक असा वळणावर समाज आलेला आहे की त्याला नक्की कुठे जायचं हे आज कळत नाही. या वळणावर समाज आहे. उलट त्याच्या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे. या समाजाकडे गेलं पाहिजे, त्यांचे आश्रू पुसले पाहिजे. त्या निमित्तानं सगळ्या पोराला, संघटनेला, कार्यकर्त्याला माझी हात जोडून विनंती आहे. परमेश्वर तुमच्याकडून चांगलं कार्य करून घेऊ. तुमच्या हातून महाराष्ट्राची सेवा होत, तुमचं तर चांगलं होत, पण त्या निमित्ताने महाराष्ट्राचे हे चांगलं भविष्य बी आहे, चांगलं घडून तुमच्या पक्षाचे नाव बी तेच आहे.
नवनिर्माण ते व्हायला पाहिजे आणि नवीन निर्माण करायचं मला खूप छंद आहे. मी आतापर्यंत 25 देशात गेलो, जरी 7वी शिकला असलो, जग पाहिलं, जगाचा अभ्यास केला, जग पुढल्या पुढे चाललो होतो तर आम्ही पुढे तिथंच. अजूनही आमच्या कचरा घराच्या पुढेच पडतो. जग पुढं ज्या देशात 5-5 वर्षे पाऊस पडत नाही, आकाशात दुबई कधीच पाऊस पडत नाही, कधीच नाही, त्या देशात 160 मंडळ पाणी जात. काय त्या बिल्डिंगचं नाव? 160 मधली बिल्डिंग. मी वर जाऊन देशी बोलून पाहिलं होतं. पाणी आलो अरे आमच्या इकडे गाव वाहून चालले, पहिल्या मजल्यावर येत नाही, कोण करते काय? 160 मजल्यावर चोरी होत नाही. तिथं स्वच्छता का? रस्त्याने सोनं पडलेलं आहे. दुबईत होगी नाही, चमत्कार आहे. सगळं मुस्लिम राहतो. तिथं राम मंदिर बांधलंय त्या राजाने. हे बघा साहेब, आता हे कल्पनेच्या पलीकडे आहे. दुबईत राम मंदिर कशाला बांधलं? म्हणजे काय आर्थिक ज्ञान आहे तिथं? त्याला माहित आहे भारतातले येडे येते 100 नोट टाकते. दुबई राम मंदिर आणि इथं भांडण, याला बोललं त्याला बोललं, येऊन आला घेऊन आला, याच्या हाताने पुजल त्याच्या हाताने पुजल, ही जागा आमची ती जागा आणि दुबईवाले बांधते. म्हणजे देव त्याला कळला, राम त्याला कळला, आम्हाला कुठे कळला? म्हणून जग मलेशिया 25-30 वर्षाचं राष्ट्र आहे फक्त. अहो काय देश सुटलेला त्याने. जपान दरवर्षी मोडतो, दरवर्षी घडतो. आम्हाला काय, आमचं बाप दादा तर 400 वर्षापूर्वी शौचालय वापरत होतो. म्हणजे आम्ही किती प्रगतशील लोकांचे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज शौचालय वापरत होते, नीट वाटलं आहे का, ज्या दिवशी महाजिजाऊ शौचालयाचा वापर करत होत्या छत्रपती शिवाजी, तेव्हा या ट्रम्प बायडनची जी आजचे बंदी असतील ना, इसवी सन 1600 साले, एक दगड बी नेत नसतील तेव्हा दगडे. हा आमच्या पुढे चालले आता आम्हाला शिकवलं. पण आमचे हे मधले जे आरण घोर आहे एजंट, यांनी आम्हाला मार्ग खेचायचे काम अत्याचार सगळेच वाईट हे असे नाही. काही लोकांनी चांगले कामच केले, चांगले पुढारी जन्माला आले, ते पुला सराव सारखे असतील, गोविंदराव सारखे असतील, आरारावा सारखे असतात, अनेक पुढारी चांगले मी आपल्या देशात जन्माला आले नाही आले असे. पण प्रमाण फार कमी आहे. सगळे पैसा पैसा कोटी कोटी बरं आपले जे ओढे ना, पण खाते तर नाही खाते विधानसभेवर त्यांना घेऊन सांगत इतके कोटी खाल्ले, इतके विपरीत परिणाम होतो ना साहेब. आमचा पोरग काय विचार करेल, पण त्याने एवढे खोके खाल्ले तर आपण एखादं खोके खायला राहत. म्हणून करत्या लोकांनी मोठ्या माणसांनी बोलताना वागताना चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, की पुढच्या पिढीवर काय संस्कार होईल, याचा परिणाम देशावर काय परिणाम होईल, जगावर काय परिणाम होईल, हे सगळं विचार केला पाहिजे. माझी विनंती आहे कधीतरी या संभाजीनगर पासून फक्त 10 किलोमीटर माझे गाव आहे, रेल्वे स्टेशन पासून 7 किलोमीटर म्हणजे नगर रोडवर बजाज कंपनीच्या समोर रोज लोक येते पाहते, शेकड्यानं लोक येते, अनेक गाव चांगले झाले. माझे वय आता 67-68 झाले, किती दिवस राहील माहीत नाही, काय होईल माहिती नाही, पण चांगला महाराष्ट्र व्हावं, चांगले शहर व्हावं ही आम्हाला अब्दुल कलाम साहेबांनी दिलेली शपथ, प्रतिभादाईंनी दिलेली शपथ आणि आपल्या राज्यकर्त्यांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही आम्ही मिळून सगळेजण प्रयत्न करू. आपला महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने आपण नवीन निर्माण करू, स्वच्छ सुंदर निर्माण करू, अशी या ठिकाणी मी तुमच्या सगळ्या माझ्या मतीची ग्वाही देतो. आपण प्रयत्न करू, मला इथं बोलवलं, माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल साहेबांचे त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मनसे कार्यकर्त्यांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो. मराठवाड्यातलं असल्याने, खेड्यातलं असल्याने माझ्याकडून काही शब्दाची चूक होण्याची शक्यता असते, माझे शिक्षण नाही म्हणून कदाचित काही चूक झाली असेल तर मी तुमची माफी मागतो.
ग्रामपंचायती मार्फत योजना आणि कामं मी एका शब्दात सांगतो तुम्हाला, गावात कोणतंही काम करायचं असेल तर त्याच्यासाठी योजना आहे. तर काही करा, अंगणवाडी बांधा, शाळा बांधा, ग्रामपंचायत कार्यालय बांधा, ड्रेनेज करा, रस्ते करा, झाडं लावा, 3 वर्ष सांभाळा, कोणतंही काम करा. आम्ही करताना पैसे नव्हते, आम्ही करताना योजना नव्हत्या. आणि आत्ता सध्या 15 वित्त आयोगातून प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येनुसार निधी दिला जातो. 1000 लोकसंख्येला 10 लाख हा फिक्स निधी आहे. आमदार पण निधी देऊ शकतो, खासदार पण. आमदाराला निधी कुठं खर्चायचा आहे? गावातच. खासदाराला निधी कुठं खर्चायचा आहे? गावातच. 25 पत्राचा पैसा कुठं खर्चायचा आहे? गावातच. डिप्युटी सीचा पैसा कुठं खर्चायचा आहे? गावातच. पण झालं काय, काही सरपंच राजकारणात गुंतले, काही सरपंचाला काय मागावं हे कळत नाही. आणि किती दिवस मागायचे? माझं मत असं आहे, ग्रामपंचायती स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. आम्ही राशन दुकान आम्ही घेतलं, मला 25,000 रुपये राशन दुकानचा महिना मिळू राहिला. माझा एक कर्मचारी 3 दिवस होतो तो फक्त, एक कर्मचारी 3 दिवस वाटायचे मला 25,000. पेट्रोल पंप टाका, गॅस एजन्सी घ्या, लाईट बिल वाटायचं काम घ्या पंचायतीने. अरे तुमचे तितकेच काम आहे, तुम्ही जे नसे दिल्या. इथे इथपर्यंत शब्द वापरला, ते दारूच्या दुकानाचे लायसन पण पंचायतीचेच पाहिजे. आणि लोक कसे कमवते? लायसन आम्ही दिलं, एनआरसी आम्ही दिलं. मशिनरी घ्या, बुलडोजर घ्या, ट्रॅक्टर घ्या, कंत्राटचे कामं घ्या. पंचायतीने उत्पन्न वाढवा, पैसा आला तर तुम्ही लोकांसाठी सुविधा करता ना. आणि नियम बारकाईने वाचा, गावात काय कामं चालते, कोणत्या कंपन्या कुठं काम करत्या, कशा CSR चा फंड आहे, अनेक गोष्टी, कितीतरी पैसा आहे. आणि योजना म्हणतात अशी एकही काम नाही का त्याच्यासाठी योजना नाही. हायच आम्हाला कळलं पाहिजे, आम्हाला रितसर मांडता आलं पाहिजे, अधिकाऱ्याला समजून सांगता आलं पाहिजे की अशी योजना असल्याचं बसते. मी ट्रॅक्टर शासनाच्या योजनेतूनच घेतलं, पण आमचा सरपंच घाबरतो किंवा वाईट विचार करतो की मी जर ट्रॅक्टर घेतलं तर कोणी नांगरील, मी पिठाची गिरणी टाकली कोणी किती जळून नये, हा किती जळून नेऊन काय करेन त्याला, शेवटी खायला लागेल तेवढंच नाही ना. संकुचित विचार नाही केला पाहिजे. योजना अनेक आहेत, तुम्हाला माझा नंबर पाहिजे ते घ्या, 93 69 64 64 64 हा माझा नंबर आहे. पुन्हा एकदा सांगतो, 93 69 64 64 64 कधीतरी माझ्या गावाला या, ग्रामपंचायत सदस्याला आणा, ग्राम सेवकाला आणा, महिला मंडळाला आणा, प्रत्यक्ष गाव बघा. आणि तिथे जे हटके कामं केले, माझं जरा ग्रामपंचायत बघा, तुम्ही 1.5 कोटी रुपयाचं बांधलं माझं ग्रामपंचायत, 1.5 कोटी रुपये. शेनसांगचे दरवाजे त्याला माणूस चोवळगाला ऑटोमॅटिक दरवाजे उघडते, 3 दरवाजे उघडल्यावर माझा ग्राम शेवट दिसतो, एसीच बसलेला आहे डोक्याच्या पोट. माझ्या सगळ्यात बाथरूमचे नळ लाईट सगळे सेन्सर उडले, नळाखाली हात जातं पाणी येणार, हात काढला नळ बंद होणार. माझ्या CCTV कॅमेरे सगळ्या कर्मचाऱ्यांना थम आहे. एका गावात कमीत कमी 30 सरकारचे कर्मचारी असते, 30. 20,000 रुपयांची पगार झाला सरासरी, 6 लाख रुपये महिन्याचे कर्मचारी हे कोणासाठी आहे? सरपंचाच्या हाता खाली आहे. सरपंचाला त्यांच्या आडनावही माहित नाही. म्हणून नीट अभ्यास केला पाहिजे. सरपंच कोण आहे हे महत्वाचं नाही, सरपंच झाल्यावर काय करायचं हे महत्वाचं आहे. म्हणून सरपंच हा त्या गावचा विठ्ठल आहे, सरपंच हा त्या गावचे माता पिता आहे. सरपंच ग्राम सेवक सदस्यांनी हातात हात घालून काम केलं, भारत महासत्ता झाल्याचे राहायचं नाही आणि आपल्या जुन्या राष्ट्रीय पुरुषांचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही अशी माझी खात्री आहे. पुन्हा मला इथे बोलून माझा आदर सत्कार केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. इथेही थांबतो. जय हिंद, जय भारत. अनेक यातले आमचे अनेक लोक ग्रामपंचायत सदस्य आहेत, अनेक सरपंच आहेत विविध भागात, पण गावात काय काम करायला पाहिजे, कशा प्रकारचं काम करायला पाहिजे. माझ्याकडे आमचे अनेक ग्रामपंचायत सदस्य सरपंच एकदा सांगत, हा काम करून देत नाही, रस्त्यात अडचण आहे,
गावातले विरोधक हे करतात, तुम्ही जी काय गोष्टी सांगितल्या त्यातनं एक आमदार निवडून येतो एवढ्या सुंदर गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या. वायफाय वायफाय मोफत द्यावं ही उत्तम संकल्पना आहे. आज गावामध्ये मागच्या कोविड नंतर घराघरात मुलं शिकायला लागली, ऑनलाईन एज्युकेशन आलं, याचा फायदा गावाच्या घराघरात झाला. काही सोडा, काही लोकांनी अक्षरशः आपलं व्हॉट्सअपवर घालवलं, पण काही लोकांनी याचं उत्तम काम केलं. तुम्ही जेवढी उदाहरणं दिली ती तुमच्या गावाला होती आणि गावाची होती, पण आम्ही आम्हाला विचारलं काय काम केलं तर आम्ही एका मिनिटात 10 कामं सांगू टाकतो. तुम्ही आम्हाला मागच्या 1.25 तासामध्ये तुम्ही केलेली कामं पटवून दिली. काय काम केलं, कशा प्रकारे काम केलं आणि कोणासाठी केलं हे पटवून आम्हाला आज सगळ्यात कोणी सांगितलं नव्हतं ते तुम्ही सांगितलं. त्यामुळे तुमचं मनापासून खूप खूप आभार. मी आमच्या पक्षाचे सरचिटणीस भोईसाहेब असतील आणि डी के दादा मात्रे यांना विनंती करतो की आपण दादाचं सत्कार करा. मोबाईल मागे.